आता मी एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे 450 म्हणजेच 450 लाडू आहेत आणि मला ते 9 मुलांमध्ये सारखेच वाटायचे. तर प्रत्येक मुलाला किती लाडू मिळतील? इथे भाज्य काय? 450 आणि भाजक 9. बरोबर, भागाकारात समान वाटणी असते. मला सांगा बरं, आपण केव्हा केव्हा भागाकार करतो? आई तुम्हाला गोळ्या वाटते तेव्हा, शाळेत ट्रीपला गेले असताना बाई तुम्हाला लाडू देतात तेव्हा. आहेत ना उदाहरणं बरोबर? बाईंना प्रत्येक विद्यार्थिनीला समान लाडू द्यायचेत, 500 लाडू आणि 50 मुली. प्रत्येकीला किती लाडू मिळतील? 10 लाडू प्रत्येक मुलीला मिळतील. पुढचं उदाहरण बघूया. आपले माळी दादा एकदा वांग्यांची 35 रोपं घेऊन आले. आता ती 5 रांगांमध्ये सारखी लावायची आहेत. तर एका रांगेत किती रोपं येतील? प्रत्येक रांगेत 7 रोपं येतील. समजा माझ्याकडे 84 शिंपले आहेत आणि ते 7 जणांमध्ये सारखे वाटले, तर प्रत्येकाला किती मिळतील? प्रत्येकाला 12 शिंपले मिळतील. आता आपण बांधकामाच्या ठिकाणी जातो. तिथे आपण सिमेंटची पोती आणि ट्रक बघतो. मजूर ट्रकमधून पोती काढत असतात, हो ना? यावरून उदाहरण बनवायचा प्रयत्न करूया. समजा बांधकामाला 1500 सिमेंटची पोती लागणार आहेत. एका खेपेत 250 पोती येतात, तर 1500 पोत्यांसाठी ट्रकला किती खेपा कराव्या लागतील? सोपे की नाही हे? ट्रकला 6 खेपा कराव्या लागतील. हे उदाहरण इथेच संपत नाही. समजा ट्रक चालक एका खेपेचे 500 रुपये घेतो, तर त्या ट्रक चालकाला किती रुपये द्यावे लागतील? एका खेपेला 500 रुपये, तर 6 खेपांना किती? 500 × 6 बरोबर 3000 रुपये द्यावे लागतील. इथे आपल्याला गुणाकार करावा लागेल. आपल्याला व्यवहारात गुणाकार आणि भागाकार याचा खूप उपयोग होतो, नाही का? बँकेतील खजिनदार काका 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयाच्या नोटा मोजतात आणि किती रुपये जमा झाले याचा हिशोब करतात. त्यांना गुणाकाराचा उपयोग होतो. हे बघा, माझ्याकडे बंदे 500 रुपये आहेत, त्याऐवजी मला सुटे रुपये करून हवेत. तर मला आता सर्व 100 रुपयाच्या नोटा किती मिळतील? किंवा सर्व 50 रुपयाच्या नोटा किती मिळतील? किंवा सर्व 20 रुपयाच्या नोटा किती मिळतील? सर्व 10 रुपयाच्या नोटा किती मिळतील? किंवा सर्व 5 रुपयांची नाणी किती मिळतील? इथे गुणाकार नाही, हा भागाकार करावा लागेल. 500 × 100 बरोबर 100 × 5 नोटा. 500 × 50 बरोबर 10 नोटा. 500 × 20 बरोबर 25 नोटा. 500 × 10 बरोबर 50 नोटा. 500 × 5 रुपयाची नाणी बरोबर 100 नाणी. 500 × 2 रुपयाची नाणी बरोबर 250 नाणी. 500 × 1 रुपयाची नाणी बरोबर 500 नाणी. मजा आली ना? अजून एक गंमत सांगतो. एकदा ना बाबांनी आणि शेजारच्या काकांनी एकदम 100 किलोचं एक तांदुळाचं पोतं आणलं आणि आपल्या मजल्यावरच्या अजून दोघांनाही दिलं. सगळ्यांनी सारखेच तांदूळ विकत घेतले, तर प्रत्येकाने किती रुपयाचे तांदूळ घेतले? एक पोते तांदुळाला
4,750 रुपये लागले आणि आणायला 150 रुपये लागले, म्हणजे तांदूळाची एकूण किंमत झाली 4,900 रुपये. म्हणजे एका किलोला किती पडले? 4,900 भागिले 100, अर्थात एक किलोला 4,900 भागिले 100. त्यामुळेच एक किलो तांदूळाला 49 रुपये लागले. प्रत्येकाला 100 भागिले 4 किलो म्हणजेच 25-25 किलो दिले. म्हणजेच प्रत्येकी 25 × 49 = 1225 रुपयाचे तांदूळ दिले. आपण काय शिकलो? गुणाकार आणि भागाकाराचा आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करतो. भागाकार म्हणजे प्रत्येक वेळेस एकाच संख्येची वारंवार वजाबाकी. भागाकार करताना आपण सर्वांची समान वाटणी करतो. करून तर पहा, एका खोक्यात 85 साबणाच्या वड्या आहेत, तर 338 साबणाच्या वड्या ठेवण्यासाठी किती खोकी लागतील? एका हातगाडीवर 350 विटा आहेत, सर्व विटांचे मिळून वजन 700 किलो आहे, तर एका विटेचं वजन किती असेल?